इकडे डोंबिवलीत आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली. परदेशातून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सूर्यवंशी यांनी म्हटलंय. या सगळ्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. केपटाऊनहून दुबई मार्गे दिल्ली मार्गे डोंबिवलीतील एक नागरिक जे इथे आले होते त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि त्यांचा आता जिनोम सिक्वेन्सिंगचा पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे सर्वच हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्टचं आपण त्याच वेळेला इमिजिएटली टेस्टिंग केलं होतं, ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान ओमायक्रॉन रुग्णाची प्रकृती स्थिर आहे, ताप आणि खोकल्याची सौम्य लक्षणं आहेत, बाकी तूर्तास तरी चिंतेचं कारण नाही असं म्हटलंय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, पण तरी सुद्धा संबंधितांवर योग्य उपचार करण्यात येतील आणि त्यांची योग्य ती काळजी घेतली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. नेहमीचे लक्षण आहेत, अशा लक्षणांच्या अनुषंगाने त्यांची जी काही तपासणी झाली आणि या तपासणीच्या मध्ये तो कोविड पॉझिटिव्ह आढळला. त्यांची जनुकीय तपासणीच्या दृष्टिकोनातून कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये जे नमुने देण्यात आले होते त्याचा रिपोर्ट आज आलेला आहे आणि त्यामध्ये एस जी ॲब्सेंट असल्या कारणाने ते ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आहेत असं निष्कर्ष आणि असा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे. दरम्यान काही जण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह सापडले असले तरी अजिबात घाबरून जाऊ नका. डोंबिवलीमध्ये फक्त 1 रुग्ण सापडला आहे. मुंबई सतर्क आहे, आरोग्य यंत्रणा सतर्क आहे असं म्हटलंय मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी. महानगरपालिका ही ओमायक्रॉनच्या आलेल्या विषाणूला फाईट करण्यासाठी सतर्क आणि सज्ज आहे, पण आपल्याला सर्वांना घाबरून न जाता सर्वांनी काळजी घेऊन त्रिसूत्री कार्यक्रम जो दिला आहे आपल्याला, मास्क लावा, मुखपट्टी लावा, सॅनिटायझर व्हा, हात साबणाने धुवा या सॅनिटायझरने धुवा, किंवा जितकं जमेल तेवढं सोशल डिस्टन्सिंग वापरा आणि आजूबाजूची जी दखल आहे एक सजग नागरिक म्हणून ती घेत राहा.